एका मराठमोळ्या अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करून ब्रेकअप झाल्याची अधिकृत घोषणा केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे हा अभिनेता आहे वृंदावन फेम राकेश बापट राकेश बापट बिग बॉस हिंदीमध्ये असताना अभिनेत्री शमिता शेट्टी सोबत रिलेशनशिपमध्ये होता राकेशने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलंय की मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की मी आणि शमिता आता एकत्र नाही नशिबाने आमचे रस्ते एकत्र आले तुम्हा सर्व फॅन्स आणि फॅमिलीचे आभार आमच्यावर प्रेम केल्याबद्दल आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल मला हे असं जाहीर सांगण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु सर्व फॅन्सना कळावं म्हणून सांगत आहे ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल परंतु आमच्यावर व्यक्तीशहा असंच प्रेम करत राहा तुमच्या पाठिंब्याची अशीच गरज आहे अशी पोस्ट राकेशने लिहिली आहे राकेश, राकेश आणि शमिता शेट्टी बिग बॉस ओ मध्ये सहभागी होते याचवेळी शो दरम्यान दोघे रिलेशनशिप मध्ये आले बिग बॉस झाल्यावर सुद्धा राकेश आणि शमिता अनेक इव्हेंट पार्टी आणि घरगुती कार्यक्रमांना एकत्र दिसले दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीनं त्यांच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसला असेल यास शंका नाही राकेशचे याआधी हिंदी अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत दोन हजार अकराला ला लग्न झाले होते पुढे दोन हजार एकोणीसला हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले घटस्फोटानंतर राकेशचा आता ब्रेकअप सुद्धा झाला आहे तर मग तुम्हाला राकेश बापट आवडतो का आजवरची राकेश बापटची तुमची आवडती भूमिका कोणती हे कमेंट मध्ये सांगा